दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर. 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान होणार दहावीची परीक्षा, तर 23 एप्रिल ते 29 मे दरम्यान होणार बारावीची परीक्षा. पालक म्हणाले, मुले कंटाळली, शाळा सुरू करा. पालक सभेमध्ये मांडलेली भूमिका. जिल्ह्यातील शाळांमध्ये युद्धपातळीवर सॅनिटायझेशन, शिक्षकांचाही कोरोना चाचण्या. थकबाकीदारांच्या वीज पुरवठा होणार खंडित, नोटिशीची मुदत संपणार. 260 कोटींच्या वसुलीसाठी यंत्रणा सज्ज. सिद्धेश्वर एक्सप्रेस शनिवार रविवार पुण्यापर्यंतच धावणार, मध्य रेल्वेचा निर्णय. बुधवारी 27 जानेवारीला सोलापुरात होणार साहित्य महोत्सव. सिरमच्या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू, शेवटचा मजला जळून खाक, प्रत्येकी 25 लाखांची मदत. सिरमच्या आगीची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, दिले निर्देश. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट पूर्ण नाही, चौकशीनंतरच कारण समोर येईल, उपमुख्यमंत्री अजित पवार. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये घडलेली घटना वेदनादायी, माझ्या सहवेदना मृतांच्या कुटुंबियांसमवेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद. पुलवामा हल्ल्याचा फायदा झालेली ती मोठी व्यक्ती कोण? अर्णब चाट प्रकरणी काँग्रेस आक्रमक, केली चौकशीची मागणी. बगदादमध्ये दुहेरी आत्मघाती हल्ला, 28 ठार 73 जखमी, व्हिडिओ झाला व्हायरल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर तूर्त अटकेसारखी कुठलीही कठोर कारवाई केली जाणार नाही, ईडीची हमी मुंबई उच्च न्यायालयात दिली. 1.5 वर्षे कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा सरकारचा प्रस्तावही शेतकरी संघटनांनी फेटाळला. पोलीस भरतीवरील निर्बंध हटवले, 12,500 पदे भरण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अटक करा, अर्णब गोस्वामी याला अटक करा अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने अर्णब गोस्वामी यांच्या कार्यालयाबाहेर केलं जोरदार आंदोलन. स्वतःच्याच अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 56 वर्षीय काकाला ठाणे न्यायालयाने 10 वर्ष सश्रम कारावासाची तसेच 22,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. राज्यातील सर्वपक्षीय खासदारांचे जे प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत ते सोडविण्यासाठी खासदारांच्या विभागीय निय बैठका घ्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले. जो बायडन यांचे पहिल्याच दिवशी 15 महत्त्वाचे निर्णय. जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिका पुन्हा संबंध प्रस्थापित करणार. बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी सोनू सूदची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. आणि धनंजय मुंडे यांना सर्वात मोठा दिलासा, रेणू शर्माने बलात्काराची तक्रार घेतली मागे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या अस्मिता विजय न्यूज चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.